हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक घरातील मोजकेच रोजच्या वापरातील साहित्य वापरून आपण आज हे पौष्टिक लाडू बनवणार आहोत या लाडूची चव अगदी डिंकाच्या लाडूसारखीच लागते आणि हे लाडू तितकेच पौष्टिक आहेत हे लाडू छान मऊ रवाळ व कुरकुरीत होतात अगदी दहा मिनटात हे लाडू तयार होतात चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी पोह्याचे लाडू इथं यांनी एक कप पोहे मी घेतलेले आहेत पोहे बनवताना आयर्न रोलरचा वापर करतात ज्यानं हे पोहे आयर्न रिच असतात आणि पोह्याच्या कोणत्याही पदार्थ खाल्ला की पोट अगदी भरतं आणि वरचेवर मुलांनासुद्धा भूक लागत नाही त्यासाठी आपण इथं पोहे वापरणार आहोत आणि बरेच जण काय करतात हे पोहे तळून घेतात पण आपण तळण्याऐवजी हे भाजून घेतोय त्याच्यासाठी सुद्धा मी लोखंडी कढई वापरलेली आहे आणि आपण ह्यासाठी अगदी एकच चमचाभर तूप वापरणार वापरणार आहे जेणेकरून आपले पोहे छान खमंग भाजले जातील चांगलं गुलाबी रंगावर आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत असे गुलाबी रंगावर भाजत आले की त्याचा एक छान असा अरोमा येतो वा मस्त आता हे पोहे भाजून झाले की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत गार करण्यासाठी असे छान गुलाबी रंगावर भाजले गेले पाहिजेत ज्या वाटीनं मी पोहे घेतलेत त्याच वाटीनं मी वन फोर्थ कप सुकं खोबरं घेते आहे खोबरं बे ब्रेनसाठी अतिशय उपयुक्त असतं त्याचबरोबर मी शेंगदाण्याचा कूड घेतला आहे एक कप ज्या वाटीनं मी ज्या कपनी मी पोहे घेतलेत शेंगदाण्यात फायबर व हेल्दी फॅट असतात आपल्या आरोग्यासाठी ते अतिशय चांगलं असतं हृदयाचं आरोग्य सुधारतं इथं मी फुटाण्याची डाळ घेतली आहे फुटाण्याची डाळ ही प्रोटीन रिच असते त्यामुळं विशेषत व्हेजिटेरियन लोकांसाठी हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे प्रोटीन आपल्या बॉडीच्या सेल्स तयार करण्यास व रिपेअर करण्यास मदत करतं आता ह्या सगळ्या गोष्टी मी भाजून घेतल्यात इथं मी पोहे बारीक रवाळ वाटून घेते आहे बारीक करून घेते आहे त्याचबरोबर डाळ आणि खोबरंसुद्धा मी बारीक करून घेणार आहे पोह्यामध्ये मी इथं शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय आणि डाळ आणि खोबरं जे आपण बारीक करून घेतलंय ते सुद्धा मी इथं घालून घेते आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात गुठळ्या राहता कामा आहेत गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला खोबरं आणि डाळ वाटताना अगदी बारीक झालं पाहिजे ते त्यामुळं खोबऱ्याचं जे तेल सुटतं त्यानं बाइंडिंग छान येतं आता यासाठी दोन चमचे खसखस मी भाजून घेतली आहे ती मी मिक्सरला जरासं फिरवून घेते आहे अगदी बारीक नाही करणार आहे मी थोडंसं फिरवून घेतली आहे मी यामध्ये आता खसखस घालून घेते आहे वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ खिसून घालती आहे मी इथं ना अतिशय सुंदर चव येते लाडूला यामध्ये एक कप किसलेला गूळ घालते मी सगळं त्याच वाटीनं आहे ज्या वाटीनं मी पोहे घेतले इथं मी दोन चमचे तूप घेतलं आहे ते मी थोडंसं पातळ करून यामध्ये घालती आहे आणि हे सगळं छान एकत्र जीव एक एकजीव करून घेणार आहे मी एकदम सॉफ्ट झालेलं आहे हे मिश्रण आता याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी अगदी दहा मिनटाचा कालावधी लागतो अगदी फास्ट होतात हे गुळामध्ये गुळ काय करतं की शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं आणि शरीर शुद्ध करतं त्यानं आपलं डायजेशन पण सुधारतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की साखरेपेक्षा गूळ खूपच चांगलं आहे आपल्या तब्येतीसाठी हे लाडू साधारण महिनाभर आरामात टिकतात आता मी लाडू वळून घेते आहे लाडूला टेक्शर पण एकदम सुंदर येतं आणि हे चवीला अगदी डिंकाच्या लाडूसारखेच लागतात आणि यात एक प्रकारचा त्या पोह पोह्यामुळं कुरकुरीतपणा येतो डिंक घातल्यावर जसा कुरकुरीतपणा येतो तसा बघा किती सुंदर झालेत लाडू कलर पण खूप छान आला तयार आहेत आपले साधे सोपे आणि तितकेच पौष्टिक पोह्याचे लाडू रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तर मग लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग